कर्नाटक एम्प्टा खान के साथ अनुकंपा धारक महिलाएं अपनी मांगों को लेकर आंदोलन कर रहे हैं। वहीं 26 फरवरी को आम आदमी पार्टी भद्रावती के शिष्टमंडल ने इन अनुकंपा धारक महिलाओं से मुलाकात की। इस मौके पर भद्रावती की शहर अध्यक्ष सूरज शाह तथा शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक तथा अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। तो सुनिए इस मौके पर एक अनुकंपा धारक महिला ने क्या कहा स्वयं उन्हें जीवानी। माझा पूर्ण नाव बेबी शंकर उइके आहे। मी बरंज या गावची प्रकल्पग्रस्त आहे। आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला ऑर्डर दिला की आम्हाला कंपनीच्या रूलवर घेण्यात यावे, पण नाही का एमटा कंपनी आम्हाला घेण्यासाठी नामंजूर आहे। याकरिता आम्ही जलसमाधीचा निर्णय घेण्यात आला आहे। तरी पण आम्हाला पोलिसांनी तिथून उचलून नेले होते पोलीस स्टेशनमध्ये, आणि पोलीस स्टेशनमधून आल्यावर आमचा निर्णय काही लावला नाही। वासाडे साहेब बोरकर साहेब यांनी तर आम्ही झेंडी पॉईंटवर आलो आणि तिथं येऊन उपोषण मानण्यात आले आहे। आणि आम्हाला आणि आम्ही 6 जण आहोत आणि आम्हाला त्यांनी आमच्या पतीच्या जागेवर घेण्यात यावे ही आमची मंजुरी आहे। आणि त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की प्रायव्हेट कंपनीत घेतो, मुलांना 8,500 आणि बायांना 7,000 ती आम्हाला मंजूर नाही। आणि आता या आम्हाला ती नोकरी नाही पाहिजे आणि आम्हाला आमच्या पतीच्या जागेवर नोकरी पाहिजे परमानंद एमटाच्याच रूलवर पाहिजे। एमटाच्या रूल आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येऊन हटणार नाही। आणि ती जबाबदारी एमटा कंपनीची राहील। मी मंगेश निकाळे, बराज कर्नाटक एमटा कोल माइन्स मध्ये माझे भाऊ कार्यरत होते। त्यांची काही वर्षाच्या आधी डेट झालेली आहे। म्हणजे आम्ही एक तर प्रकल्पग्रस्त आहोत, पण आम्ही अनुकंप कंपावरच्या आधारित नोकरीसाठी आम्ही प्राप्त आहोत। आम्हाला यांनी आश्वासन देऊन सुद्धा यांनी आम्हाला आजपर्यंत निर्णय दिलेला नाही आणि आम्हाला नोकरीमध्ये सामावून घेतलेले नाही आहे। तसंच कलेक्टर सरांचे, तहसीलदार सरांचे, सगळ्यांचे असे म्हणजे आम्हाकडे डॉक्युमेंट्स आहे। त्यांनी आम्हाला लेटर पाठवलं का कोणत्याही हालतीमध्ये यांना तुम्ही रुजू करा ड्युटीवर, पण यांनी अजूनपर्यंत काही रुजू केलं नाही। तरी आम्ही सगळ्यांनीच एक विचार करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि आमच्यामध्ये जेवढे लोक आहेत ते सगळे ओबीसी कॅटेगरीमध्ये येते आणि आमच्यावर खरंच अन्याय होत आहे। आजपर्यंत तर झाला, पण आत्ता पण अन्याय होत आहे आणि आम्हाला ड्युटीमध्ये सामावून घेत नाही आहे। तरी प्रयत्न करावा, आम्ही आजपासून चालू केलं आहे आंदोलन। आता हे कधीपर्यंत कुठपर्यंत जाईल माहीत नाही, पण सविस्तर तुमच्या माहितीनुसार तुम्ही जर आम्हाला न्याय मिळवून दिला तर खूप चांगलं राहते। आम्ही तर बसून असो ठीक। साठी इस मौके पर आम आदमी पार्टी के शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक ने क्या कहा, आप सुनिए उन्हें की जुबानी। आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष, आज आम्ही एमटा या कंपनीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्याकरिता आलेलो आहोत। तरी या आंदोलनकर्त्यांचं पण जेव्हा संवाद साधला तर यांचं म्हणणं आहे की जे यांचे पती मरण पावले तर ते परमनंट होते पहिले, तर त्यांच्या जागेवर या कंपनीने आम्हालाही सुद्धा परमनंट करावं। पण जे GM साहेब आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला परमनंट नाही करत, तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार। पण हे मागण्या जे यांचे आहेत ते मागण्या योग्य आहे की यांना परमनंट करावा म्हणून। यांचा कलेक्टरचा सुद्धा ऑर्डर आहे की यांना परमनंट करण्यात यावं, पण तरीही कलेक्टरचा सुद्धा ऑर्डर यांनी मानत नाही आहे। तर याच्यावर यांना काहीतरी योग्य निर्णय घ्यावा लागेल अशी आमच्या आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळची मागणी आहे। आणि यांनी 6-7 जण आहे आंदोलन करते आणि छोटे छोटे मुलं सुद्धा यांनी घेऊन इथं आंदोलन करत आहे, तर यांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला समजून घेण्याची आज गरज आहे। तरी GM साहेबाला आम्ही मागणी हेच करतो की यांचा लवकरात लवकर तोडगा करण्यात यावा।
इस मौके पर अन्य पदाधिकारियों में शहर उपाध्यक्ष आशीष तांडेकर, शहर संगठन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सचिव विजय सपकार, शहर सचिव सचिन पाटिल, केशव पचारे तथा अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। सिटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि जावेद शेख की।